नमस्कार माऊली, मी स्नेहल पाटकर, जय हरी। भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो, रंगुनी जाई भक्तांचा पाहुनी लळा। अगदी वारीच्या सुरुवातीपासून ते आषाढीपर्यंत हा सगळा सोहळा सुरू असतो टाळ मृदुंगाच्या तालावर। हरिनामाचा जयघोष करत माथी तुळशी वृंदावन घेऊन वैष्णवांचा मेळा हा पंढरीकडे निघालेला आहे। ऊन वा ऊन पावसातून किंवा ऊन वाऱ्यातून वारकऱ्यांचा हा जो सगळा प्रवास आहे, ही वारी आहे। या प्रवासामध्ये न्यूज 18 लोकमत सुद्धा त्यांच्या साथीनं पंढरीला निघालंय आणि प्रेक्षकांसाठी घेऊन आलंय बेटी लागे जीवा हा विशेष कार्यक्रम। अभयाचे स्थळ ते हे एक अचळ, तरी धरीला विश्वास, ठेलो होऊ नियादास। पुरली आवडी पायी लागलीसे गोडी, तुका म्हणे कंठी नाम, अंगी भरलेसे प्रेम। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ह्या ओळी आहेत आणि विठुरायाला भेटण्याची आस, कंठी पांडुरंगाचं नाव, अखंड विठू माऊलीचा गजर करत पालखीनं अवघड असा रोटी घाट सुद्धा पार केलाय। हरिनामाचा जप, विठू दर्शनाची आस आणि त्याच्या जोडीला पावसाची साथ असा हा वारीचा अखंड प्रवास न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालाय। चला तर मग जाऊयात वारीत। पंढरीच्या वाटेवरचं सर्वात अवघड आणि नागमोडी वळणांची वाट म्हणजे रोटी घाट। सोमवारी हा रोटी घाट वारकऱ्यांनी अगदी फुलून गेला होता। लाखो वारकरी हाती टाळ घेऊन मृदुंगाच्या तालावर भजन करण्यात दंग होते, अभंग गात होते, फुगड्या घालत होते, नाचत होते। संत द्वारीचा कुतरा निघालो, बुंकत बुंकत द्वारी आलो। दोन वर्षानंतर निघालेल्या वारीचा आनंद या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। रोटी घाटाच्या हिरव्यागार परिसरात वारकऱ्यांच्या खांद्यावर डोलणाऱ्या भगव्या पताका सुद्धा अगदी उठून दिसत होत्या। घाटात पालखी येतात, वरुण राजानंही वर्षाव करत जणू काही पालखीचं स्वागतच केलं। पावसाच्या शिडकाव्यानं थकल्या भागल्या वारकऱ्यांच्या जीवाला थोडासा थंडावा मिळाला आणि दुप्पट वेगानं रोटी घाट पारही झाला। काय सांगाल माऊली तुम्ही, हा घाट चढताय काय मनामध्ये भावना आहे? या देवाच्या कृपेने 12 वर्ष झालं दिंडी चालू आहे आणि घाट चढतो। आम्हाला घाटात चढताना खूप आनंद वाटतो, कारण काय हा सोहळा स्वर्गी नाही। दादा काय काय भावना मनामध्ये? आमची भावना घाटासाठी, केरला घाट आहे चांगला आहे, एक आमच्या वारकऱ्याला एक नंबर एक झालं काम, आमची कृपा द्याच्यावर, सर्वभार आमची कृपा द्याच्यावर। माऊलींच्या हजारो किलो वजनाच्या चांदीच्या रथाला हा घाट चढवणं अजिबात सोपं नाही, त्यासाठी नेहमीची एक बैलजोडी अजिबात पुरत नाही। मग घाटात आणखी 6 बैलजोड्या आणण्यात आल्या आणि आमुची मिरास ही पंढरी, आमुचे घर भीमातिरी, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमुची माता। वारीला आलेल्या या माऊलींची भावना काही वेगळी नाही। एकदा वारीला आलं की सर्व काही मागे सांडलं जातं, घरदार, मुलंबाळं, संसार, शेती, सारं काही। त्या सर्वांची चिंता व्हायला पांडुरंग समर्थ आहे, त्याच्यावरच भार सोपवावा आणि वारीला निघावं। आवडीनं भावे हरिनाम घ्यावे, त्यातील चिंता सर्व आपल्यापाशी आहे। काहीतरी आठवण असेल ना घरची? घरी काय करायची आठवण? आपण देवाला आलो तर तेच सर राखणदार आहे, काय ना घरची चिंता करायची। राधिके मम नाही चंदा
के बरा नाही चंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविंद। रोटी घाटातून निघून तुकोबांची पालखी उंडवडी गवळ्याची इथे मुक्कामाला राहिली। त्यानंतर मंगळवारी या पालखीचा बारामतीकडे प्रवास सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत। तेव्हा घरातली कामं लगबगीने आवरून खरंतर प्रपंचाचा गाडा हात काहीसा मागे ठेवून परमात्म्याच्या भेटीला ही सगळी मंडळी निघालेली आहेत। आणि हा जो सेवाभाव आहे, ही जी सेवावृत्ती आहे, ही ठाई ठाई आपल्याला वारीत बघायला मिळते, अनुभवायला मिळते। विठोबा चला मंदिरात गस्त हिंडती बाजारात, रांगोळी घातली गुलालाची, शेजम्या केली पुष्पांची। भगवतांच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या संत जनाबाईंच्या अभंगातील या ओळी आहेत। यात विठ्ठलाच्या सेवेत संत जनाईंनी रांगोळी काढल्याचा उल्लेख आहे। वारीत सुद्धा अखंड सेवाभाव जपत पालखीच्या मार्गावर अशाच प्रकारे रांगोळीनं भगवंताचं ठिकठिकाणी स्वागत केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्यांच्यासाठीच ही रांगोळी म्हणजे त्यांची माऊली, त्यांचा विठुराया किंवा त्यांचा विठोबा असतो। नाम भजनात मन झाले दंग, नाम भजनात मन झाले दंग, भेटीसाठी आले पांडुरंग, भेटीसाठी आले पांडुरंग, भेट झाली सखा साजनाची, पंढरीच्या त्या पांडुरंगाची, भेट झाली सख्या साजनाची, पंढरीच्या पांडुरंगाची, दरबार पाहताच मन झाले दंग, दरबार पाहताच मन झाले दंग, भेटीसाठी आले पांडुरंग। तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मी आहे। देहू ते पंढरपूर विविध सेवा वारकरी असतील आणि नागरिक असतील देत असतात, भक्त देत असतात। मी रोटी घाटामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की अत्यंत आकर्षक रंगांमध्ये पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी काढली गेलेली, अत्यंत मनमोहक रंग या ठिकाणी वापरलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट ही, रांगोळी काढताना विठ्ठल नामाचा गजरसुद्धा या ठिकाणी केला जातोय आणि यामध्ये लहान मुली आहेत आपण बघतोय, त्यासुद्धा अगदी उत्साहाने पळपळू ही रांगोळी काढत आहेत। रोटी घाटातल्या अवघड वळणावळण्यांवर रांगोळ्या काढून वारकऱ्यांचं स्वागत करण्यात येत होत। विठ्ठलाचा नामजप करत साकारलेली ही रांगोळी साधीशी जरी असली तरी क्षणभर सारं काही विसरायला लावणारी असते। या आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या या दोन तालुक्याच्या आगमनामध्ये आम्ही बोरीभडक ते उंडोळीपर्यंत 55 किलोमीटरचं अंतर आम्ही 55 किलोमीटरची रांगोळी किती काढल्यात मी तुम्हाला विचारलं पण तुम्ही आकडा नाही सांगितलं। आकडा सांगू तसं गिनती करता येत नाही आम्हाला, म्हणजे सेवा देताना मोजायची नसते, अजिबात अजिबात मोजायची नसते। गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली लहान लहान मुली देखील अशा रांगोळ्या काढत जातात। वारी करणं शक्य नसलं तरी आपल्या कलेच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करत असतात। वारकऱ्यांसाठी रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात। थकवा नाही का तुझ्या चेहरा थोडा घाम आला? नाही, छान वाटते रांगोळी काढून। मग किती वाकावं लागतं, कमर नाही दुखत? नाही दुखत। कशी काय, माझी तर दुखली असते। नाही दुखत। तू पण आलीस रांगोळी, तू एवढ्या 55 किलोमीटर रांगोळ्या काढणार? हो। काय थकवा नाही वाटत? नाही वाटत। बरं, काय काय वाटतं एवढे सगळे वारकरी हे ते बघून? छान वाटतं, मस्त आनंद वाटतो। 21 वर्ष झालं सेवा करतोय भैरवनाथ विद्यालयाच्या तर्फे, तर आम्हाला खूप छान वाटतं आणि आम्हाला कधीच थकवा येत नाही, कारण आम्ही एवढं भक्तीने सगळं करत असतो आणि उत्साह सुद्धा असतो सगळ्यांच्या मध्ये। सर पण आमचे सगळे मार्गदर्शन करतात, त्यामुळे 55 किलोमीटर रांगोळी मला ऐकूनच धडकी भरते। सर खरं तर ती भक्ती आहे सगळी आणि त्याच्यामुळेच आम्हाला सगळं एवढं जमतंय, देवच आम्हाला एवढं उत्साह देतोय, त्यामुळेच आमचं सगळं जमून येतं एवढं। विठ्ठल भेटीच्या प्रवासात वारकरी, सेवेकरी आणि कलाकार
असा सगळ्यांचाच अवघा रंग एक होऊन जातो, तो असतो केवळ भक्तीचा। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, रोटीघाट। तेव्हा वारी म्हणजे रंगांचा सुद्धा उत्सव। रोटीघाटातच आम्हाला भेटले एक अवली अमावली, ज्यांनी सगळ्यांपेक्षा अगदी वेगळा पण अतिशय मार्मिक असा अभंग सादर केलाय खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। अक्कल हुशारीचा चत्रा बनण्यापेक्षा आणि गावागावामध्ये भांडवण केल्यापेक्षा तुम्ही संत द्वारीचा कुत्रा व्हा माझ्या मायबापा हो, तुमच्या जीवनाचं कल्याण ठरणार आहे। संत द्वारीचा कुत्रा मी झालो, ओ संत द्वारीचा कुत्रा मी झालो, भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, आ बो बो संत द्वारीचा कुत्रा मी झालो, ओ संत द्वारीचा कुत्रा मी झालो, कुत्रा आला आपुला हिता, संत चरणी ठेविला माथा, आ बो बो संत द्वारीचा कुत्रा मी झालो, ओ संत द्वारीचा कुत्रा मी झालो। अनादिकालापासून लागलेली साखळी म्हणजे प्रकृती, किळापासून मुकळापर्यंत तर ब्रह्मदिगापर्यंत ही साखळी लागली आहे माझ्या मायबापा, हिला निवृत्त करण्यासाठी पायीवारी करावं लागेल, संतांच्या वचनात आधीन राहावं लागेल, मग तुमचा मुक्काम सही सलामत ठेवला आहे माझ्या मायबापा हो, नाही तर तुमचा जीवाचा आहित होईल। मग हिताचा मार्ग फक्त हाच हाच हाच, संत द्वारीचा कुत्रा मी झालो, वसंत द्वारीचा कुत्रा मी झालो, वसंत द्वारीचा कुत्रा मी झालो, कुत्रा गळ्या ती साखळी गेली संता नि मोकळी, संत द्वारीचा कुत्रा मी झालो, वसंत द्वारीचा कुत्रा मी झालो, वसंत द्वारीचा कुत्रा मी झालो, एकाजना हरदणी कुत्रा कुत्रा, दात पाळोनी केला बोचरा, कामा क्रोधाची दात पडल्यानंतर आता उपाधी शिल्लक राहिली नाही, आता ज्ञानात गिरायचं आणि ज्ञानात ठोकल्याचं, ज्ञान खारोळ्या बैसलो, ज्ञान खारोळ्या बैसलो, संत द्वारीचा कुत्रा मी झालो, व संत द्वारीचा कुत्रा मी झालो, बो बो बो। अरे या ठिकाणी भुंका, संसारात भुंकून हलकट घरी फलकट गेलो आणि दात झाडून पिटलं गेलो, तिथं काही तुमचा बापाचा बाप तुम्हाला कोणी सोडणार नाही। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या। जेजुरी ते वाल्हे असं पायी अंतर त्यांनी पालखी सोबत पार केलं। राज्यातील राजकीय वातावरण लवकरात लवकर ठीक व्हावं असं साकडंच त्यांनी विठ्ठलाला घातलं। पांडुरंगाला एवढंच मागणं मागेल की जे आताचं जे राजकारण चालू आहे ते राजकारण लवकरात लवकर ठीक व्हावं, कारण ह्याच्यामुळे सगळेजण खूप डिस्टर्ब आहे, प्रत्येकाच्या मनातही घालमेल आहे। आपल्या आपल्या राज आपला कोण नेता असतो त्या नेत्याकडे प्रत्येक जण प्रत्येक लोक ते त्या दृष्टीने बघतात की माझे वडील हे माझे काम करणार आहे, हे हा माझा नेता आहे, हा माझ्या 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 विभागाचं काम करणार आहे। तर हे सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की ते सगळे दुर्लक्षित झालं आहे। तर मी एवढंच मागणं की हा लवकर लवकरात लवकर एखादं डिसिजन व्हावं आणि त्याच्यातून माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं तेव्हा आपण पाहिलं शिवसेना नेत्या सुद्धा वारीत सहभागी झाल्या होत्या। खरं तर वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि यामध्ये राजकीय नेते सुद्धा कुठेही कमी पडत नाहीत। भाजपचे माजी मंत्री विनोद तावडे यांनीही संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात ते सहभागी झाले होते। सहभागी होत त्यांनी जेजुरी ते वाल्हे या दरम्यान पायी वारी केली। कोरोनाची 2 वर्ष वगळता गेली 8 ते 9 वर्ष तेही वारी चुकवत नाही आहेत। सध्या राज्यात राजकीय वारी सुरू असली तरी ही पंढरीची वारी महत्वाची असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही वारी चालत असताना राजकीय वारी चालली आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विठुरायाच्या वारीकडे जास्त असेल। राजकीय वाऱ्या होत असतात, योग्य लोक येत असतात, ते चालू होत राहील, पण विठुरायाची वारी ही सगळ्यात महत्वाची आहे।
भक्त पुंडलिकासाठी गेल्या 28 युगांपासून विटेवर उभारलेल्या सावळ्या विठोबाचं लोभ स्वरूप आणि हेच रूप डोळ्यात साठवण्यासाठी वारकरी हे आसुसलेले असतात. विठुरायाच्या चरणी दान केलं जातं. अशाच तब्बल 5 किलो वजनाच्या चांदीच्या विटा अर्पण करण्यात आल्या. याशिवाय इंग्लंडची राणी एलिझाबेथची प्रतिमा असलेलं चांदीचं नाणंही देण्यात आलंय. सांगली जिल्ह्यातील खानापूरचे संजय बाळकृष्ण गुरव यांनी विठ्ठला चरणी हे दान अर्पण केलंय. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग बोलती पाषा नाही तोची पांडुरंग. वारी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आणि मृदुंग आणि पखवाज याशिवाय ही वारी पूर्णच होऊ शकत नाही. पालखी निघाल्यापासून पंढरपूर पर्यंत टाळ मृदुंगांचा ताल अखंड सुरू असतो. आळंदीचे प्रसिद्ध पखवाज वादक दासोपंत महाराज आळंदीकर हे देशातील काही मोजक्या आणि उत्तम पखवाज वादकांपैकी एक आहेत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी खास पखवाज वादन केलंय. माऊलींच्या वारीतले हे रंग ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरू आहे माऊली आणि मृदुंगाच्या तालावर अवघा रंग एक झाला. ब्रेकवर जाण्याआधी पाहुयात पांडुरंगा चरणी सादर केलेली ही सेवा. त्यांच्या माध्यमातून आणि सर्व वारीच्या वाटेला जे चालणारे आळंदी ते पंढरपूर या सोहळ्यामध्ये आणि जाता जाता पंढरपुरी हिरव्या चुड्याच्या मागे पुढे हौसेन लाखी बांगड्यांचा साज लेती नारी. महाराष्ट्रात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणं शुभ मानलं जातं. पंढरपूरला विठू रखमाईचं दर्शन घेतल्यानंतर सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात. यांत्रिकीकरणाच्या या जमान्यात मोठ्या कष्टानं जोपासलेला हा जो व्यवसाय आहे तो पंढरीच्या लेकींना आर्थिक बळ देतोय. पंढरपूरमध्ये दररोज हजारो आणि यात्रा काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यातील स्त्री भाविक रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चुडा घालतात. पंढरीची वारी या चुड्याशिवाय पूर्ण होत नाही. इथे येणाऱ्या बहुसंख्य भाविक स्त्रिया गरीब असतात. गोठ पाटल्या बिलवर यांची हौस लाखेच्या चुड्यावर पूर्ण करतात. मात्र हा चुडा बनवणं सोपं काम नाही. आजकाल जिथे प्रत्येक वस्तू मशीनवर बनते तिथे लाखेच्या या बांगड्या हातानंच बनवल्या जातात. हे चुडा आयच आहे, मग ती वर्षातनं 4 वारांना चालतो, संक्रांतीला फार चालतो. आणि हे आहे ते हाताची कला आहे. मजुरी करतो आम्ही, मजुरीवर इळातनं केलं तर 5 वाजेपर्यंत 200 रुपये, ज्यादा ज्यादा 200-250 रुपये मजुरी मिळते. ज्यादा काय मिळत नाही. असे आहेत ना आम्ही 10-12 जण आहेत. जिकडं तिकडं सगळेजण मजुरी करूनच खात्यात असल्या कारखान्यातनी. पंढरपूरमध्ये लाखेपासून चुडा तयार करण्याचा लकेरी समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. संतपेठ भागात लाखेचा चुडा करणारी 50-60 कुटुंब असून तिथे घरगुती पद्धतीनं चुडे तयार केले जातात. गेली 2 वर्ष कोरोनामुळे या कुटुंबांची काहीच कमाई झाली नाही. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा विसावा आणि पुन्हा भेटूयात. जय हरी. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. माऊली, वारकरी संप्रदायात तुळशी वाळ्याला मोठं महत्व आहे. तुळशीची पूजा केल्यानं घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं. त्यामुळे तुळशीची माळ धारण केल्यानं पाप नष्ट होतात अशी भागवत धर्माची धारणा आहे. तेव्हा जाणून घेऊयात तुळस आणि तुळशी माळेचं महत्व नेमकं काय आहे. रूपे सुंदर सावळा गे माये. पंढरपूरला 4 मोठ्या यात्रांदरम्यान प्रचंड गर्दी असते. आता तर आषाढीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात येतील, त्यामुळे पंढरपुरातील बाजारपेठ सज्ज आहे. वारकरी पंढरपुरात आले म्हणजे नव्याने टाळ घेण्यापासून तर तुळशी माळ घेण्यापर्यंत खरेदी होते. या खरेदीतील वस्तू म्हणजे वारकऱ्यांची सौंदर्य लक्षणं. त्यात दारी तुळस आणि गळ्यात तुळशी माळ म्हणजे वारकरी असं म्हटलं जातं. पांडुरंगाला तुळस ही प्रिय. गळ्यात तुळशीचा हार घालूनच स्वतः पांडुरंग सगळ्यांसमक्ष उभा आहे. त्यामुळे ही तुळशी माळ वारकऱ्यांनाही प्रिय.
असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला. तो परत पाठवताना तुकोबारायांनी एक अभंग लिहून पाठवला. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. त्यातील कंठी मिरवा तुळशी हा बोध फार महत्वाचा आहे. तुळशीची माळ गळ्यात अभिमानाने मिरवायची आहे आणि तीच आज वारकरी मिरवताना दिसतात. त्यातच समर्पित आणि प्रासादिक जीवनाचं ते प्रतीक आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत निघालं आणि त्याचे काही थेंब जमिनीवरती सांडले आणि त्यातूनच तुळस निघाली असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवाने ती विष्णूला दिली अशी कथा स्कंद पुराणात आहे. विठ्ठलाने तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालून तिच्या भक्तिप्रेमाला अभिमानाने मिरवलंय आणि त्या भक्तिप्रेमाचं प्रतीक म्हणून भगवंताला प्रिय असणारी तुळशीची माळ वैष्णव वारकरीही आपल्या गळ्यात धारण करू लागले. एवढंच नाही तर वारीत तीर्थासारख्या पवित्र तुळशी वृंदावनाला डोक्यावरती घेऊन महिला वारकरी आज दिंडीत सहभागी झाल्याचं बघायला मिळतात. तुळशी माळेला मोठी मागणी असल्याने पंढरपुरातील काशी कापडी समाज ही माळ तयार करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतो. तुळस लाकूड यंत्राच्या साह्याने कातून त्याचे मणी पाडले जातात आणि या मण्यांमधून माळ बनवली जाते. या माळीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जपमाळ, पाचपट्टी माळ, दोन पट्टी माळ, गोल मण्यांची माळ, डबल पट्टी, चंदनमाळ, कातीव माळ असे प्रकारही यामध्ये बघायला मिळतात. तुळशी माळ परिधान करणं म्हणजे सगळ्या व्यसनांमधून मुक्त होणं, विवेकी मार्ग अवलंबणं. हे आचरण वारीत आल्यावर वारकऱ्यांच्या साक्षीने आपल्याला जाणून घेता येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी आणि वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. जाता जाता दोन ओळी आठवतायत. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालय. माऊली, देवाऱ्यात जर देवाला प्रसन्न ठेवायचा असेल तर देव माणसात शोधायला हवा, त्याला जमेल तशी मदत करा. वारीत हाच संदेश खरं तर दिलाय, तो म्हणजे माणुसकीचा. चला आता वेळ झालीये घडीभर विसाव्याची, अर्थात इथंच थांबण्याची. पण पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. थोड्याच वेळात महत्वाच्या घडामोडींचं पुढलं बुलेटिन पहा फक्त न्यूज 18 लोकमत.